सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुसेसावळी तालुका खटाव येथील मुख्य चौकामध्ये रात्रीच्या वेळी सचिन रूप सिद्धनाथ जाधव राहणार मांडवे शिवार यास एका युवकाने दगडाने डोक्यावर वारंवार प्रहार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह झालेला आहे। यावेळी बघ्यांची गर्दी झालेली होती। काही युवकांनी 108 ला फोन करून ॲम्ब्युलन्सला बोलवले, परंतु ॲम्ब्युलन्समध्ये आधीच एक अत्यावश्यक रुग्ण असल्याने ग्रामपंचायत सदस्य नितीन वीर यांनी जखमीस प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेसावळे येथे तातडीने दाखल केलेले आहे। यानंतर वैद्यकीय अधिकारी अक्षय जरांडे आणि सहकाऱ्यांनी योग्य तो प्रथमोपचार करून जखमीस जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आलेले आहे। यावेळी पोलीस उपनिरीक्षक गंगा प्रसाद केंद्रे, पोलीस हवालदार सागर पोळ, पोलीस हवालदार सुभाष डुबल, पोलीस हवालदार हिरवे यांनी तातडीने हजर होत परिस्थिती योग्यरित्या हाताळली असून कोणीही फिर्याद न दिल्याने गुन्हा दाखल अद्यापही झालेला नाही। याबद्दलचा आढावा घेतला आहे आमचे सातारा न्यूजचे पुसेसावळी प्रतिनिधी आशपाक बागवान यांनी। हिरकणी महोत्सव जागतिक मातृ दिनानिमित्त राजधानी साताऱ्यामध्ये होतोय उत्सव मातृत्वाचा, लॉकडाऊन क्रिएटिव्हिटी आणि नवीन व्यवसायाचा, उत्सव कला गुणांचा, उत्सव साताऱ्याच्या खाद्य संस्कृतीचा, उत्सव साताऱ्याच्या हिरकणींचा। खास आकर्षण कशी झाली सातारा शहराची निर्मिती, वैभव काटवटे यांचे स्टँडर्ड। दिनांक 6, 7, 8, 9, 10 मे रोजी सलग 5 दिवसांचे खरेदी विक्री प्रदर्शन। तर आजच संपर्क करा जयश्री सेलर यांच्याशी। संपर्क क्रमांक 86 0589 72 51।